तर विद्यार्थी मित्रांनो, मागील घटकात आपण शेतीची कामे पाहिली. या घटकामध्ये आपण शेतीचे काही प्रकार पाहणार आहोत. त्यापैकी अतिशय महत्त्वाचा प्रकार तो म्हणजे पारंपरिक शेती. पारंपरिक शेती म्हणजे काय? तर शेतकरी पारंपरिक पद्धतीने जी शेती करतो, प्रॉपर पद्धतीने शेती करताना शेतीमध्ये असलेले जे काही बैल आहेत, त्या बैलांचा वापर, बैलाच्या साह्याने नांगर ओढणे, अहूत वापरणे, त्याचबरोबर शेताला पाणी देत असताना मोट्याचा वापर करणे, इत्यादी पद्धतीचा वापर करत असताना जी शेती करतो त्या शेतीला पारंपरिक शेती असे म्हणतात. त्याचबरोबर शेतकरी शेतीतील जी काही कामं आहेत, उदाहरण पेरणी असेल, कापणी असेल, मळणी असेल, हे सर्व कामं हा शेतकरी आपल्या कुटुंबियांना सोबत घेऊन करतो. परंतु आता हा शेतकरी आधुनिक झालेला आहे, कारण देशाची जी काही समस्या आहे ती समस्या समोर ठेवून व सर्वांसाठी अन्न पुरल यासाठी शेतकऱ्यांसुद्धा आता पूर्वापार पद्धतीने करावयाची जी शेती आहे, पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञान व विविध यंत्रांचा वापर करून शेतकरी शेती करत आहे.